कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय तर नेत्रा आणि रुपाली मात्रेचं युद्ध? पण या युद्धात भरडलं कोण गेलं? आम्ही. त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागले? आम्हाला. माझ्या जन्माला न आलेल्या बाळाला भोगावे लागले. द्वैत रे, रुपाली मात्रेने माझ्या बाळाचा खून केलाय. अरे का माहितीये? कारण तिला हिला हरवायचं होत, म्हणून माझ्या बाळात कुठे. नेत्रा, तू वाचवय, तू तुमच्यामुळे गेलाय माझं बाळ. टीचर्स बाबा, प्रत्येक वेळी चूक हे करणार, शिक्षा आम्ही का भोगायची? खर तर तू म्हणतोस तसं आम्ही काहीच केलं नाहीये, पण तरी तुला वाटत असेल तर मी सॉरी म्हणतो. नाही खबरे, ही सॉरी बिरीची नाटक माझ्या समोर करायची नाही. आता तुला काय कळणार आहे रे? आपलं बाळ गेल्यावर काय वाटतं तुला? काय कळणार आहे? मला सांग, ईशा आणि रीमा यांच्यावर त्या मैथिलीने अटॅक केला होता ना लहानपणी, कोण उभं राहिलं होतं तेव्हा? आपण सगळे उभं राहिलं होतं की नाही? मग माझा बाळ गेला तेव्हा कोणी का नाही उभं राहिलं? माझ्या बाळाच्या वेळी का नाही झालं? तर तुमच्या लक्षात येते ना, तुम्ही माझ्या बाळाचा खून केलाय. प्रत्येक वेळी स्वार्थी विचार, आणि कधीतरी दुसऱ्यांचा पण विचार करा ना. दुसऱ्यांचा विचार केला असता ना तर आज आज हे चित्रच उभं राहिलं नसतं. फाल्गुनी, फाल्गुनीला आई व्हायचं होतं, बाळ हवं होतं आम्हाला, आमची स्वप्न होती. अरे आमची स्वप्न आहेत, आमच्या स्वप्नांना कुठे काय किंमत आहे? तुमच्यामुळे गेले आमचं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.